ठाण्यामध्ये महायुतीच्या रॅलीमध्ये गुंड टोळ्या सहभागी झाल्या होत्या. ठाणे डोंबिवलीमधल्या अनेक टोळ्या मिळून पक्ष निर्माण झालेला आहे आणि गुंडांना तुरुंगामधून सोडून त्यांचा वापर हा राजकारणासाठी केला जातोय आणि राज्याचे गृहमंत्री डोळ्याला पट्टी बांधून बसलेत असा गंभीर आरोप राऊतांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर केला आहे. रॅलीमध्ये गुंड टोळ्या सहभागी झाल्या आणि त्या गुंड टोळ्यांचा आपापसात गँगवॉर झाला. ही बातमी आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. ठाणे आणि डोंबिवली परिसरामध्ये अनेक गुंड टोळ्या मिळून त्यांचा पक्ष निर्माण झालेला आहे. शिवसैनिकांचा तो पक्ष नाही. तुरुंगातून गुंडांना सोडायचं, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या पोलिसांना सोडायचं आणि त्यांचा वापर या राजकारणासाठी करून घ्यायचा, ही सध्याची या राज्यातली स्थिती आहे. आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोळ्याला पट्टी बांधून बसल्यात किंवा उघड्या डोळ्यानं सगळं हे सहन करतायत.